सो वेलकम बॅक स्टुडंट्स. आज आपण पाहूया फॉर्मल लेटर. हा मागील वर्षाचा 10वीचा क्वेश्चन पेपर आहे आणि त्यामधील आपण इनफॉर्मल लेटर हे मागील व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत फॉर्मल लेटर. तर चला सुरुवात करूया. पहिल्यांदा क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्यायचा. क्वेश्चन काय आहे पा, इमॅजिन यू आर आनंदी आनंद रवी जाधव आणि त्यानंतर ॲड्रेस दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आहे, सुरुवातीला ज्यावेळेसी तुम्ही फॉर्मल लेटर लिहिताय नाव लिहायचं आहे, जे म्हणजे सेंडर्स नेम दिलेलं आहे या ठिकाणी. या ठिकाणी जर नाव दिलेलं असेल तर ते नाव ॲज इट इज लिहून काढायचं आहे. मग या ठिकाणी लिहूया आनंद रवी जाधव, त्यानंतर ॲड्रेस, रूम नंबर जो या ठिकाणी रूम नंबर दिलेला आहे तो लिहायचा आहे, त्यानंतर द्यायचा आहे कॉमा. आता या ठिकाणी जे नाव लिहित आहे या ठिकाणी कॉमा दिला तरी चालतो आणि नाही दिला तरी चालतो, पण ॲड्रेसला प्रत्येक ठिकाणी शेवटी कॉमा देत चालायचं आहे. त्यानंतर श्रीरामनगर, त्यानंतर कॉमा दिला, त्यानंतर आहे पंचवटी, त्यानंतर कॉमा, त्यानंतर नाशिक आणि त्यानंतर आहे पिनकोड 422002. पिनकोड लिहिल्यानंतर या ठिकाणी फुल स्टॉप द्यायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे पा, सेंडर्स नेम लिहायचं आहे. सेंडर्स नेम लिहिल्यानंतर पूर्ण ॲड्रेस लिहित असताना कॉमा 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 यूज करत चालायचं आहे आणि पिनकोड लिहिल्यानंतर फुल स्टॉप यूज करायचा आहे. त्यानंतर डेट लिहायचं आहे, पण आता डेट लिहित असताना डेट हे नाव त्या ठिकाणी कधीच लिहायचं नाही, डायरेक्टली डेट लिहायची. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण ज्यांना पत्र पाठवणार आहोत ते पत्र 4 एप्रिलच्या अगोदर त्या व्यक्तीकडे पोहोचणं गरजेचं आहे किंवा त्या इन्स्टिट्यूटकडे पोहोचणं गरजेचं आहे. आता मग आपण डेट लिहित असताना 4 एप्रिलच्या अगोदरची डेट लिहायची, कारण 4 एप्रिलला तर काय आहे, नो प्लॅस्टिक कॅम्पेन आहे. मग 4 एप्रिलला नो प्लॅस्टिक कॅम्पेन असेल तर 4 एप्रिलच्या अगोदरची डेट लिहायची. मग आपण लिहूया 25 मार्च 2020. आता 2020 का लिहिलं, तर हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, त्यामधील हा क्वेश्चन आपण आज सॉल्व करतो आहे. त्यानंतर एक ओळ सोडायची, त्यानंतर लिहायचं आहे टू. लिहिल्यानंतर या ठिकाणी कॉमा द्या टूला किंवा नका देऊ, एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे त्याचा. त्यानंतर टू लिहिल्यानंतर काय करायचं आहे, फॉर्मल लेटरमध्ये जो ॲड्रेस दिला आहे ज्याला तुम्ही पत्र पाठवणार आहात त्या व्यक्तीचा पूर्ण ॲड्रेस किंवा त्या इन्स्टिट्यूटचा ॲड्रेस लिहायचा आहे. तर कोणाला पत्र लिहिणार आहोत आपण, चीफ ऑफिसर, या ठिकाणी कॉमा द्यायचा आहे, चीफ ऑफिसर ऑफ नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन. तर या ठिकाणी ॲड्रेसमध्ये ऑफ लिहायची गरज नाही आहे, नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन लिहायचं आहे फक्त. त्यानंतर ही कॉमा द्यायचा आहे, राजीव गांधी भवन, पूर्ण ॲड्रेस जो दिला आहे तोच लिहायचा आहे या ठिकाणी. त्यानंतर कॉमा, त्यानंतर नाशिक, फुल स्टॉप. म्हणजे कॉमा 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 आणि नंतर फुल स्टॉप. अशा पद्धतीनं तुम्ही सेंडर्स नेम, ॲड्रेस आणि रिसिवर्स नेम आणि ॲड्रेस या ठिकाणी आपण लिहिला आहे. अशा पद्धतीनं आपण सुरुवात करायची. ॲड्रेसेस लिहित असताना दोन्ही ॲड्रेसेस लेफ्ट साईडला आले पाहिजेत, जसं की सेंडर्स ॲड्रेस आणि रिसिवर्स ॲड्रेस दोन्ही लेफ्ट साईडला लिहायचे, जसे या ठिकाणी लिहिलेत. सेंडर्स नेम ॲड्रेस, रिसिवर्स नेम ॲड्रेस लिहिल्यानंतर लिहायचा असतो सब्जेक्ट. सब्जेक्ट लिहायचा या ठिकाणी. आता सब्जेक्ट कसा फाइंड आउट करायचा, तर पहा या ठिकाणी दिलेलं आहे, राईट अ लेटर टू द चीफ ऑफिसर ऑफ नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन, राजीव गांधी भवन, नाशिक, फॉर प्रोव्हाइडिंग डस्टबिन्स, ब्रूम्स, गार्बेज ट्रॉली एट्सेट्रा फॉर नो प्लॅस्टिक कॅम्पेन. तर नो प्लॅस्टिक कॅम्पेनसाठी काय पुरवठा करा म्हटलं आहे, डस्टबिन, ब्रूम्स आणि गार्बेज ट्रॉलीचा. म्हणजे हे काय आहे, मटेरियल आहे. मग या ठिकाणी सब्जेक्ट लिहिणार तुम्ही अबाउट प्रोव्हाइडिंग मटेरियल फॉर नो प्लॅस्टिक कॅम्पेन.
अबाउट प्रोवाइडिंग मटेरियल फॉर नो प्लास्टिक कैम्पेन, नो प्लास्टिक कैम्पेन साठी मटेरियल पुरवण्यासाठी, तर मटेरियल कोणतं आहे, डस्टबिन्स, ब्रोम्स आणि गार्बेज, हे ॲज इट इज जरी लिहिलं तरी चालतं. त्यानंतर सल्युटेशन लिहायचं आहे, ते आहे रिस्पेक्टेड सर. सल्युटेशन नंतर कॉमा द्यायला विसरायचं नाही आहे. आता त्यानंतर तुम्हाला पहिला पॅरेग्राफ जो असतो तो असतो सेल्फ इंट्रोडक्शन अँड इंट्रोडक्शन ऑफ द सब्जेक्ट, म्हणजे ह्या सब्जेक्टचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे, स्वतःचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे, हे पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही लिहायचं असतं. मग पत्राची सुरुवात अशा पद्धतीनं करूया, आय ॲम आनंद रवी जाधव. अ रेसिडंट, कुठलचे रहिवासी आहेत, तर श्रीरामनगर. अ रेसिडंट ऑफ श्रीरामनगर. त्यानंतर लिहायचं आहे आपल्याला आता सब्जेक्टचा संदर्भ द्यायचा असतो, तर विथ रेफरन्स टू अबोव मेन्सेंट सब्जेक्ट, विथ रेफरन्स टू अबोव मेन्सेंट सब्जेक्ट, विथ रेफरन्स टू अबोव मेन्सेंट सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्टमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे किंवा उल्लेख केल्यानुसार. आय ॲम रायटिंग अ लेटर टू यू, म्हणजेच मी तुम्हाला पत्र लिहित आहे. कशासाठी, तर आपण ते त्या ठिकाणी लिहूया, फॉर प्रोव्हाइडिंग डस्टबिन्स कॉमा ब्रूम्स, ब्रूम्स म्हणजे झाडू, गार्बेज ट्रॉली एटसेट्रा फॉर नो प्लास्टिक कॅम्पेन. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं पहिला पॅरेग्राफ तयार करायचा. पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपण काय लिहिलं पा, स्वतःचं इंट्रोडक्शन दिलं आणि सब्जेक्टच्या बाबतीत आपण माहिती दिलेली. आय ॲम आनंद रवी जाधव. आता या ठिकाणी सेल्फ इंट्रोडक्शन म्हणजेच जे सेंडर्स नेम आहे त्याचं इंट्रोडक्शन. आय ॲम आनंद रवी जाधव, रेसिडेंट ऑफ श्रीरामनगर, विथ रेफरन्स टू अबोव मेन्सेंट सब्जेक्ट, वर सब्जेक्टमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे. आय ॲम रायटिंग अ लेटर टू यू, मी तुम्हाला पत्र लिहित आहे. फॉर प्रोव्हाइडिंग, काय पुरवठा करण्यासाठी, डस्टबिन्स, ब्रूम्स, गार्बेज ट्रॉली इत्यादीचा पुरवठा करण्यासाठी. फॉर नो प्लॅस्टिक कॅम्पेन, कशासाठी, तर नो प्लॅस्टिक कॅम्पेनसाठी तुम्ही हे सर्व मटेरियल पुरवण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. अशा पद्धतीने आपण पहिला पॅरेग्राफ तयार केला. आता यानंतर सेकंड पॅरेग्राफ लिहित असताना या ठिकाणी जे दिलेले पॉईंट्स आहेत ते इलॉबरेटेड फॉर्ममध्ये आपण लिहायचे असतात. कसे, तर चला सुरुवात करूया. I would like to draw your attention, म्हणजेच मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. I would like to म्हणजे इच्छितो. I would like to draw your attention, मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. Towards म्हणजे च्याकडे, towards no plastic campaign. टुवर्ड्स नो प्लॅस्टिक कॅम्पेन. आता नो प्लॅस्टिक कॅम्पेनकडे आपण चीफ ऑफिसरचं लक्ष का वेधतो आहे, त्याचं एक रिझन आहे पा. तर काय, तर आपल्याला त्यांच्याकडून डस्टबिन्स, ब्रूम्स आणि गार्बेज ट्रॉली इत्यादी घ्यायचे. मग त्यानंतर आपण लिहायचं आहे, उल्लेख कशाचा करायचा आहे, की हा प्रोग्राम अरेंज कोणी केलेला आहे, हे कॅम्पेन अरेंज कोणी केलेलं आहे, तर हे कॅम्पेन अरेंज केलेलं आहे रोटरी क्लब ऑफ नाशिक. मग इथं पुढं लिहूया,
रोटरी क्लब ऑफ नासिक हैज अरेंज्ड काय अरेंज केलेलं आहे तर नो प्लास्टिक कॅम्पेन. नो प्लास्टिक कॅम्पेन विच इज टू बी हेल्ड विच इज टू बी हेल्ड ऑन किती तारखेला कुठलीही तारीख लिहित असताना अगोदर ऑन लिहायचं आहे ऑन 4th April 2020. आय वूड लाईक टू ड्रॉ युअर अटेन्शन टुवर्ड्स नो प्लॅस्टिक कॅम्पेन. मी नो प्लॅस्टिक कॅम्पेनकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो. रोटरी क्लब ऑफ नाशिक हॅज अरेंज्ड नो प्लॅस्टिक कॅम्पेन. रोटरी क्लब ऑफ नाशिकनं नो प्लॅस्टिक कॅम्पेन राबवलेलं आहे. विच इज टू बी हेल्ड कधी होणार आहे कॅम्पेन हे ऑन 4th April 2020. का होणार आहे टू अवेअर द पीपल अबाउट इफेक्ट्स ऑफ प्लॅस्टिक. पा तर हे कॅम्पेन काय घ्यायचं आहे टू अवेअर द पीपल लोकांना जाणीव करून देण्यासाठी अबाउट इफेक्ट्स ऑफ प्लॅस्टिक प्लॅस्टिकच्या इफेक्ट्स विषयी. त्यानंतर पुढे लिहायचं आहे यू आर अवेअर दॅट तुम्हाला तर जाणीवच आहे की या ठिकाणचे इफेक्ट्स लिहायचे आहेत. आता प्लॅस्टिक टेक्स 100 years टू डिकम्पोज. प्लॅस्टिक टेक्स 100 years टू डिकम्पोज म्हणजे याचं विघटन व्हायला 100 वर्षे लागतात. इट हार्म्स मरीन लाईफ. इट हार्म्स मरीन लाईफ वेन इट इज फ्लॉन इन रिवर्स. नद्यांमध्ये जेव्हा हे वाहत जातं त्यावेळेस ते मरीन लाईफला हार्म करतं नुकसान पोहोचवतं. प्लॅस्टिक डिस्टर्ब्स इकोसिस्टम. And it causes flood. आणि ह्यामुळं पूरसुद्धा येतो. आपण काय करतो आहे तर जे चीफ ऑफिसर आहेत त्यांना सांगतो आहे की तुम्हाला तर ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत की प्लॅस्टिक टेक्स 100 years टू डिकम्पोज प्लॅस्टिकचं विघटन व्हायला 100 वर्षे लागतात. इट हार्म्स मरीन लाईफ हे मरीन लाईफला काय करतं नुकसान पोहोचितं वेन इट इज फ्लॉन इन रिवर्स. वेन इट इज फ्लॉन इन रिवर्स ज्यावेळेस नद्यांमध्ये वाहत जातं. प्लॅस्टिक डिस्टर्ब्स इकोसिस्टम इकोसिस्टमला हे डिस्टर्ब करतं. अँड इट कॉजेस फ्लड आणि ह्यामुळं पूरसुद्धा येतो. म्हणून सो दॅट पीपल ऑफ आवर एरिया म्हणजे आमच्या एरियामधील जे लोक आहेत हॅव डिसायडेड त्यांनी ठरवलं आहे हॅव डिसायडेड टू पार्टिसिपेट. आमच्या एरियामधील लोकांनी ठरवलेलं आहे काय करायचं टू पार्टिसिपेट इन नो प्लॅस्टिक कॅम्पेन. इन नो प्लॅस्टिक कॅम्पेन हॅव डिसायडेड टू पार्टिसिपेट इन नो प्लॅस्टिक कॅम्पेन. सो म्हणून इट इज माय हंबल रिक्वेस्ट टू यू म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. इट इज माय हंबल रिक्वेस्ट टू यू प्लीज प्रोवाइड प्लीज प्रोवाइड अस नेसेसरी
प्लीज प्रोवाइड अस नेसेसरी मटेरियल फॉर नो प्लास्टिक कैंपेन. फॉर नो प्लास्टिक कैंपेन. सेकंड पैरेग्राफ मध्ये आपण या ठिकाणचे जे मुद्दे आहेत ते व्यवस्थितरित्या मांडलेले आहेत आणि त्यानंतर थर्ड पैरेग्राफ जो आहे त्यामध्ये लिहायचं असतं कंक्लूजन ऑफ द लेटर, म्हणजेच क्लोजिंग पैरेग्राफ असतो तो. तो क्लोजिंग पैरेग्राफ कसं लिहिणार आहेत पहा. काइंडली आणि प्लीज जवळपास एकसारखे शब्द आहेत. काइंडली प्रोवाइड द अबो मेन्सेंट मटेरियल सच ॲज, म्हणजे जसे की डस्टबिन्स, ब्रोम्स, गार्बेज ट्रॉली एटसेट्रा, सो दॅट त्यामुळे पीपल विल नॉट यूज प्लॅस्टिक बॅग्स. दे विल थ्रो गार्बेज इन डस्टबिन्स. अशा पद्धतीनं हा क्लोजिंग पॅरेग्राफ होईल. त्यानंतर लिहा होप, आशा करतो, यू विल इनकरेज द पीपल टू से नो टू प्लास्टिक. होप यू विल इनकरेज द पीपल टू से नो टू प्लास्टिक. त्यानंतर लिहायचं आहे त्यानंतर लिहा थँकिंग यू. या ठिकाणी कॉमा द्यायचा आहे. त्यानंतर लिहा युअर्स फेथफुली. या ठिकाणी कॉमा द्यायचा. युअर्सला इथं कॉमा येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि त्यानंतर सेंडर्स नेम काय आहे, आनंद रवी जाधव. अशा पद्धतीनं जर तुम्ही लेटर लिहिलं तर तुम्ही सहज 5 पैकी 5 मार्क्स घेऊ शकता. काय केलं पा, सेंडर्स नेम आणि ॲड्रेस हे लिहिल्यानंतर सेंडर्स नेम आणि ॲड्रेस याला अर्धा मार्क भेटेल तुम्हाला. म्हणजे हे जे सेंडर्स नेम आणि ॲड्रेस आहे यासाठी आहे अर्धा मार्क. त्यानंतर रिसिवर्स नेम आणि ॲड्रेस जे आहे यासाठी आहे अर्धा मार्क. त्यानंतर सब्जेक्ट आणि सलोटेशन यासाठी आहे अर्धा मार्क. पहा, त्यानंतर ओपनिंग पॅरेग्राफ, बॉडी ऑफ द लेटर आणि क्लोजिंग पॅरेग्राफ या सगळ्याला मिळून तुम्हाला 2.5 मार्क्स भेटणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ओपनिंग पॅरेग्राफ, बॉडी ऑफ द लेटर आणि क्लोजिंग पॅरेग्राफ, त्यानंतर थँकिंग यू, युअर्स फेथफुली, इथपर्यंत सर्व लेटर लिहिल्यानंतर त्यासाठी तुम्हाला मिळणार आहेत 2.5 मार्क्स. म्हणजे अर्धा 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 दीड आणि हे 2.5 4 मार्क्स. 4 मार्क्स मिळाल्यानंतर तर विद्यार्थी मित्रांनो, सेंडर्स नेम ॲड्रेस यासाठी अर्धा मार्क, रिसिवर्स नेम ॲड्रेस यासाठी अर्धा मार्क, त्यानंतर सब्जेक्ट आणि सोल्युटेशन ह्या दोन्हीला मिळून अर्धा मार्क. या ठिकाणी मिळेल तुम्हाला 1.5 मार्क. त्यानंतर ओपनिंग पॅरेग्राफ, बॉडी ऑफ द लेटर आणि क्लोजिंग पॅरेग्राफ ह्या पूर्ण पार्टला तुम्हाला मिळतील 2.5 मार्क्स. म्हणजे इथपर्यंत लेटर लिहिल्यावर याला 2.5 मार्क्स, हे 2.5 आणि हे 1.5 4 मार्क्स. आता 4 मार्क्स मिळाल्यानंतर 1 मार्क कुठून येतो, तर 1 मार्क तुम्ही या लेटरमध्ये ग्रामर किती व्यवस्थितरित्या यूज केलेला आहे म्हणून
एवढं लेटर लिहिल्यानंतर तुम्हाला 4 मार्क्स आणि ग्रामरचा यूज यासाठी 1 मार्क असे तुम्हाला 5 मार्क्स सहज मिळून जातील. मी थोडंसं जास्त लिहिलेलं आहे लेटर, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये अशा पद्धतीनं लेटर आलं तर पटकन लिहिता यावं. सो धन्यवाद.